नमस्कार मंडळी, आता नवरात्र उत्सव चालू आहे आणि आज आपण निघालो आहोत कारल्याला आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी. तुम्ही पण आमच्या सोबत सहभागी व्हा. या व्हिडिओ मध्ये आपण प्राचीन लेणी आणि आई एकविरा देवीचं दर्शन घेणार आहोत. संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आम्ही सकाळी निघालो आहोत, त्यामुळे आपल्याला छान धुके पाहायला मिळते. आता आपण कारल्या फाट्याला पोहोचलो आहोत. इथे आपल्याला नवरात्र उत्सवासाठी येणाऱ्या सर्व भाविकांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर्स दिसतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पुणे ते कारला अंतर 59 किलोमीटर आहे, तर नवी मुंबईपासून ते 85 किलोमीटर आहे. आपल्या सर्वांना लोणावळा तर माहीत आहेच, पण लोणावळ्यापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे आई एकविरा देवी मंदिर आणि कारला लेणीसाठी सुद्धा लोणावळा प्रसिद्ध आहे. आता आपण मंदिराच्या दिशेने जात आहोत. आता तुम्ही बघू शकता आपल्याला रस्त्याच्या बाजूला सुद्धा छान धुके दिसत आहे, त्याचा आनंद तुम्ही सुद्धा घ्या. हे मंदिर उंच डोंगरावरती आहे. आपल्याला 100 पायऱ्या चढून वर डोंगरावर जायला लागते. खाली आणि वरती आपल्याला कार आणि बाईक पार्किंगची सोय सुद्धा आहे. मंदिराकडे जाताना तुम्हाला दुकाने व हॉटेल्स दिसतील. समोर आपल्याला रस्ता दिसतोय, तेथून आपल्याला वर दर्शनासाठी जायचे आहे. वर चढताना तुम्हाला श्री एकविरा 5 पायरी पादुका मंदिर दिसेल. तिथे जाऊन तुम्ही दर्शन करा. वर मंदिरात जाण्याआधी इथे दर्शन घेतले जाते अशी प्रथा आहे. मस्त असं वातावरण आणि सोबत धबधबा खूपच छान वाटतो. आता मात्र पायऱ्या चढताना आपल्याला दमल्यासारखं वाटतं, पण तुम्ही जर ट्रेकिंग करत असाल तर तुम्हाला ते वाटणार नाही. परिस्थितीचे ओझे डोक्यावर तोलून चालणारे वयस पाहिले की आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि आपण वेगळ्या जोमाने चालायला लागतो. आई एकविरा देवीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य आपण इथून घेऊ शकतो. हार ओटी सर्व इथे मिळते, ते घेऊन आपण मंदिराच्या दिशेने जातो. आणि एका स्वर्गीय रस्त्यावर आपला प्रवास सुरू होतो. स्वर्गाला ही लाजवेल अशा ठिकाणी आपण पोहोचतो. महाराष्ट्रामध्ये देवीची 3.5 शक्तीपीठे मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई आणि रेणुका मातेचा अवतार म्हणजेच आई एकविरा देवी. हे दृश्य खूपच सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलेलो आहोत. आपल्याला लेणीसुद्धा पाहायला मिळते. लोणावळ्याला प्राचीन लेणीच्या बाजूला आई एकविरा मातेचं मंदिर आहे. एप्रिल महिन्यात खूप मोठी यात्रा भरली जाते, तेव्हा लाखो भाविक दर्शनासाठी येतात. चला तर मग आता आपण दर्शन रांगेकडे जाऊया आणि आई एकविरा देवीचं दर्शन घेऊया. आम्ही सकाळी 8 वाजता मंदिरामध्ये पोहोचलो होतो, त्यामुळे मंदिरामध्ये जास्त गर्दी नव्हती. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड तसेच कोकण भागातील कोळी, आगरी आणि असेच अनेक समाजांची आई एकविरा देवी कुलस्वामिनी आहेच, पण त्याचसोबत श्रद्धास्थानसुद्धा आहे. आता आपण आई एकविरा देवीचं दर्शन घेऊया. खूप छान दर्शन झाले. हे मंदिर सकाळी 5 वाजता उगडले जाते आणि 5:30 वाजता काकड आरती केली जाते आणि मग 6 वाजल्यापासून दर्शनासाठी सुरुवात होते. सायंकाळी 7 वाजता देवीची आरती घेतली जाते आणि मग हे मंदिर बंद केले जाते. कारला लेणी पाहण्यासाठी 20 रुपये तिकीट भाडे आहे आणि इथे लेणीची माहिती तुम्ही बघू शकता. आता आपण आई एकविरा देवीच्या मंदिराच्या बाजूला असलेली ही बौद्ध लेणी पाहणार आहोत.
असे सांगितले जाते की ही लेणी 160 ख्रिस्तपूर्व सालापासून अस्तित्वात आहे. कार्ला लेणी हा 16 बौद्ध लेणींचा गट असून त्यातील एक चैत्यगृह तर इतर विहार आहेत. ही लेणी इसवीसनपूर्व शतक 2 ते 5व्या शतकामध्ये खोदली गेलेली आहे. भारत सरकारने या लेणीला राष्ट्रीय संरक्षित स्मारक घोषित केलेले आहे. दगडावरील कोरीव काम आणि आकर्षक मूर्त्या खूप छान आहेत. इथे तुम्हाला सुंदर लेणी आणि सुंदर कोरीव काम बघायला मिळते. आता आपण पलीकडच्या बाजूला जाऊया, तिथे सुद्धा तुम्हाला असेच बौद्ध लेणीचे कोरीव काम बघायला मिळेल. डोंगरावरील खडक कापून गुहा तयार करण्यात आलेली आहे आणि हे सर्व पाहून आपण थक्क होतो. तुम्ही बघू शकता लेणीचा वरचा भाग पाहण्यासाठी आपल्याला पायऱ्या चढून वर जावे लागते आणि मग दिसते ते एकदम सुंदर दृश्य. आतापर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. ज्या लोकांनी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल त्यांनी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा. सर्व भाविक नाचताना फक्त एकच जल्लोष असतो, आय माऊलीचा उदो उदो, एकविरायचा उदो उदो. तुम्ही बघू शकता लोणावळ्याला तुम्ही कारने, बसने किंवा ट्रेनने सुद्धा येऊ शकता. पुन्हा भेटूया पुढील भागात नवीन ठिकाणी नवीन माहितीसह. बाय बाय.